नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत निबंध घेऊन आलेले आहे आणि निबंधाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चला तर करूयात सुरुवात मानवर करून जगायला शिकवलं मानवर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले ज्याने माझे शतशत नमन त्याच्या चरणी शोषितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा उपेक्षितांच्या अंधारमय जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटविणारा प्रकाश सूर्य स्वतःच्या विद्वत्तेचा उपयोग समाजाच्या हितासाठी करणारा विद्वान समाजसुधारक आणि स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणजेच शोषितांचे मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महुया गावी झाला आंबेडकरांचे शालेय शिक्षण रत्नागिरी सातारा मुंबई येथे झाले त्यांनी आपले उच्च शिक्षण परदेशात पूर्ण केले त्यानंतर हिंदुस्थानातील त्यांच्या व्यावसायिक व शैक्षणिक जीवनात त्यांची सर्वांकडून अस्पृश्य म्हणून मानहानी झाली आणि तेथूनच त्यांनी अस्पृश्यद्वार हे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय ठरविले समाज सुधारक महात्मा फुले यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श मानले लोक सुधारकांनी सुरू केलेली चळवळ भारतातल्या शोषितांच्या वस्तीपर्यंत नेण्याचे महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी आपल्या बांधवांना दिला आणि त्यातून दलितोद्धाराला प्रारंभ झाला अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या आणि दलितांच्या कपाळी गुलामगिरीचा शिक्का मारणाऱ्या मनुस्मृतीचे बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केले नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला महाडच्या चा चौदार तळ्यावर दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळावा म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी सत्याग्रह केला समाजाने धिक्कारलेल्या गावकुसाबाहेरच्या जगण्याला माणूस देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले मुक बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली त्यांच्या माध्यमातून आपले विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये जागृती करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले अशा प्रकारे वर्षानुवर्षाच्या गुलामगिरीतून शोषित समाजाची मुक्तता करण्याचे काम त्यांनी केले स्वतःच्या असामान्य कर्तृत्वाने काळाच्या वाटेवर तेजाचे दमदार पावसा हा तपस्वी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी काळ्याच्या पडद्याआड गेला शेवटी एवढेच मलावेसे वाटते आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेला भरारा अहो आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा मित्रांनो तुम्हाला जर हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या धन्यवाद